शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ढेमशाची भाजी बनवणार आहोत. ही बघा अशी ढेमशी असतात. हे मी ढेमशी 1/2 किलो घेतली आहे. आणि मुगडाळ भिजवून घेतलेली आहे. अर्धा तास मी मुगडाळ भिजवून घेतली. तुम्ही कोणती टाकू शकता, तुरीची टाकू शकता, चण्याची टाकू शकता. हे अर्धा तास भिजवून घेतले, पण डाळ टाकली तर भाजी छान होते. 2 कांदे चिरून घेतले, 1 टॅमॅटो चिरून घेतला आहे. फोडणीसाठी जिरं, मोहरी, खोबरं, लसूण, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर असं मी ठेचून घेतलेलं आहे. तिखट, हळद आणि कोथिंबीर आणि थोडासा मॅगी मसाला. चला तर मग आता आपण ढेमशाची भाजी बनवूया. आता आपण अगोदर ही ढेमशाची सालं काढून घेऊ. म्हणजे आपली ढेमशी पटकन शिजतात. पटकन शिजण्यासाठी कवळ्याच आहे, त्याच्यामुळे मी काही काढत नाही. आणि ढेमशी पण एकदम कवळी आहेत. अशा प्रकारे आपण ही बघा, अजिबात बियाच नाही आहे त्याच्यामध्ये. कसलं चिरून घे. चला तर आता फोडणी करूया आपण. हे बघा, आता आपण तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर आपण जिरं, मोहरी, थोडासा हिंग, आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर असं चांगलं खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेतले. सुकं खोबरं आता हे छान असं परतवून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा घालवायचा लसूण आणि खोबऱ्याचा. हळद टाकून घेऊ. छान हे परतवून घ्यायचं. लाल तिखट 1 चमचा घेतलंय. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचं. किंवा तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. आता आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय. आता आपण 1 चिरून घेतलेला टॅमॅटो, थोडंसं आपण धनेपूड घालू. आता ही फोडणी छान खमंग करून घ्यायची आपल्याला. आता आपण जरा 5 मिनटं झाकण ठेवून घेऊ. आता आपण त्यात मुगडाळ मी अर्धा तास ही भिजवून घेतली. म्हणजे कशी ती लवकरही शिजते. आणि डाळ याच्यात न कोणतीही डाळ घाला, पण डाळ घातलेली भाजी खूप छान लागते. तुम्ही इथे चण्याची डाळही घालू शकता, मटकीची डाळही घालू शकता, मुगाची डाळ. आम्हाला मुगाची डाळ आवडते आणि ती पटकनही शिजते आणि पचायलाही छान हलकी असते. म्हणून मी मुगाची डाळ घातली येते. आता आपण परत झाकण ठेवून देऊ. हे बघा, अशी थोडीशी डाळ चांगली परतवून घ्यायची. म्हणजे ती लवकरही शिजते. आता आपण ही चिरून घेतलेली ढेमशी, याला कोणी गोल भेंडी पण म्हणतात काही भागामध्ये. आणि चवीला तर छान लागते. नक्की असे या पद्धतीने करून बघा. आणि ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता. ऑफिसला जाणारे असतात ना मिस्टरांना, तुम्ही अशी भाजी देऊ शकता डब्याला पण या प्रकारे. अशी छान तेलावर अशी परतवून घ्यायची. सर्व मसाले त्याला लागले पाहिजे. आता आपण यात थोडंसं शिजण्यापुरतं गरम पाणी टाकू. आपल्याला ही भाजी अशी छान लपथपी करायची आहे. थोडंसं गरम पाणी उकळतं घालायचं जरा.
आणि छान मिक्स करून आपण परत झाकण ठेवून 5 मिनटं परत शिजवून घेऊ. तर बघूया आपली भाजी झाली का. आपली डाळ पण शिजत आलेली आहे आणि त्यात भाजी पण आपली शिजत आलेली आहे. आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ. मीठ केव्हाही शेवटी घालायचं चवीप्रमाणे मीठ. आणि आपण हा थोडासा मॅगी मसाला टाकून घेऊ. तुम्ही गरम मसालाही टाकू शकता पण मॅगी मसाला टाकून बघा छान लागते भाजी. थोडी कोथिंबीर पण टाकू. ही भाजी व्हायला साधारणतः 10-15 मिनिटं लागतातच. तर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून. छान लागते ही भाजी. अशी जरा सुकी जर बनवायची असली डब्याला तर थोडं पाणी कमी घालायचं. मग आता जरा ही गरी खायची ना भाकरी बरोबर, त्याच्यामुळे थोडी मी अशी जरा लपथपी ठेवली भाजी. अशी रसरशीत छान लागते ही भाजी. झालेली आपली भाजी. आता आपण ही भाजी सर्व करून घेऊ. हे बघा झाली आपली शिजली भाजी. झाली भाजी आपली. आता आपण भाजी सर्व करून घेऊ. बघा अशा प्रकारे आली ढेमशाची भाजी. करून बघा. आणि ही भाजी तुम्ही ऑफिसला डब्यासाठी पण बनवू शकता. झटपट होते, काहीच वेळ नाही लागत आणि चवीला तर अप्रतिम लागते. नक्की करून बघा अशा माझ्या पद्धतीने. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.